केवायकेएम फाउंडेशन धुळे आणि भारतीय राष्ट्रीय युवा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नगाव गावात महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण व कायदेविषयक समुपदेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिरात प्रमुख वक्ते ॲडव्होकेट शीतल जावरे आणि नगाव गावातील सरपंच ज्ञानज्योतिताई भदाणे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। गावातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे कोरोना काळातील कार्य लक्षात घेता युवक मित्र परिवार पुणे यांच्या वतीने विविध पुस्तके भेट देऊन त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट शीतल जावरे यांनी आजच्या काळात महिलांनी सबला होणे गरजेचे आहे, कोणत्याही परिस्थितीत स्वतः खंबीर समजले पाहिजे, शिवाय भारतीय संविधानात महिलाविषयक अनेक कायदे आहेत ज्याबद्दल महिलांना माहिती असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले। सोबतच विविध कायदे व पॉस्को ऍक्ट बद्दल त्यांनी उपस्थित महिला व युवतींना माहिती दिली। यावेळी जनसाहस संस्थेचे प्रवीण राठोड, हेमंत पवार, संदीप जावरे, सुभाष जावरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आयोजन केवायकेएम धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्ता माळी यांनी केले। या कार्यक्रमास केवायकेएम फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहिनीश वाडेकर व सचिव कल्पेश बोरसे आणि भारतीय राष्ट्रीय युवा परिषदचे सचिव अभिषेक खैरे, तालुका उपाध्यक्ष संग्राम गिरासे, सचिव प्रज्वल भांबरे, रोशनी भदाणे व गौरव माळी इत्यादी उपस्थित होते। केवायकेएम फाउंडेशन धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य तसेच भारतीय राष्ट्रीय युवा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नगाव गावात महिला सबलीकरण व मार्गदर्शनवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जनसाहस संस्थेच्या ॲडव्होकेट शीतल जावरे यांना आमंत्रित करण्यात आले होते। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगाव गावातील माननीय सरपंच माईस व ज्ञानज्योती भदाणे या देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या। यावेळेस महिलांना मार्गदर्शन करत ॲडव्होकेट शीतल जावरे यांनी संविधानात नमूद असलेल्या विविध कायद्यांबद्दल महिलांना मार्गदर्शन केले। तसेच युवक मित्र परिवार पुणे यांच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा वर्कर यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला व पुस्तके भेट त्यांना देण्यात आली। यावेळेस केवायकेएम फाउंडेशनचे कल्पेश बोरसे व मोहनीश वाळेकर तसेच भारतीय राष्ट्रीय परिषद धुळे येथील सदस्य अभिषेक खैरे, संग्राम गिरासे, प्रज्वल भांबरे, रोशनी भदाणे यावेळेस उपस्थित होते।